ट्रांसपोर्ट जनरल कामगार युनियनच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली गुलाबराव जगताप, माताडी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर हनुमंतराव पाटील, संयुक्त सरचिटणीस सी आर पाटील, सल्लागार ॲडव्होकेट भारती पाटील, माजी स्थायी समितीचे सभापती नवी महापालिका शुभांगी पाटील, माजी नगरसेविका शशिकला पाटील, संयुक्त सरचिटणीस श्री रविकांत पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, संयुक्त सरचिटणीस ऋषिकांत शिंदे, माजी नगरसेवक मुंबई मनोज जामसुतकर, संयुक्त सरचिटणीस श्री दिलीप खोंड, खजिनदार श्री गंगा पाटील, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता गंगाळे, श्री शिवाजीराव पोपडे, श्री अमृतराव जैन खातेड, सर्व युनियनचे पदाधिकारी आणि म्हातारी कामगार बंधू भगिनी. खरं म्हणजे भावनिक माणसं ही स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या करता आणि स्वतःच्या नात्या मोत्यांकरता काही करत नाही. अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला असलेल्या चुकीच्या प्रथांपासून बाहेर काढण्याचा अण्णासाहेबांनी प्रयत्न केला. माथाडी कामगार कायदा केला, त्याच्यामुळेच घरगड्यासारखा राबणारा माथाडी कामगार स्वाभिमानाने जगाला, त्याला निश्चितपणे आयडेंटिटी आली, त्याला एक नियमावली आली आणि त्यामुळे माथाडी कामगारांचं जीवन 100% परिपूर्ण झालं असं म्हणणार नाही, परंतु 80% परिपूर्ण झाले. आणि म्हणून मगाशी मी जर म्हटल्याप्रमाणे जर अण्णासाहेब पाटील जर भावनिक नसते तर बेशरम लोकांसारखे अपमान सहन करत करत आजवर सुद्धा ते आज असते. परंतु भावावेश असलेला माणूस ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रगती करणारा, गती मागणारा हा माणूस क्षणाचा विचार न करता जीवनाचा कुठलाही कोपरा गाठू शकतो, त्याचं ज्वलंत उदाहरण अण्णासाहेब पाटील. खरं म्हणजे माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये अण्णासाहेबांचं जाणं एक फार मोठी आकाशावरी पोकळी निर्माण झालेली. मगाशी नरेंद्रनी त्याच्या भाषणामध्ये सांगताना नरेंद्र त्याला फार काय मोठा नसेल, भारतीय तर मला वाटतं कितीतरी 10-12 वर्षाची असेल, अशा वेळेला डोंगर कोसल्यासारखं कुटुंबावर झालं. पण अण्णासाहेबांनी हा नाही विचार केला मी ही गोष्ट करतोय याचे माझ्या कुटुंबावर काय परिणाम होतील. त्यांनी माथाडी कामगार हे आपलं कुटुंब समजलं आणि म्हणून मराठा समाज कुटुंब समजलं, त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी आत्मबलिदान केलं. खरं म्हणजे आजच्या एकूण कामगार चळवळीमध्ये प्रामुख्याने माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये होत असलेल्या संपूर्ण गोष्टीचं वर्णन नरेंद्र पाटलांनी केलेलं आहे. मी सुद्धा साधारण 4 वर्ष कामगार मंत्री होतो. नरेंद्र पाटलांनी किंवा शशिकांत शिंदेनी जर शनिवारी सांगितलं मला एखादा विषय तर सोमवारी बैठक लागायची. बैठक लागून अण्णासाहेबांच्या ह्या चळवळीला ज्या ज्या कोणी वाकडेपणाचा प्रयत्न करण्याचा केला त्या प्रत्येकाला त्यांची जागा दाखवण्याचं काम सुद्धा या गणेशकांनी. माझं त्यांच्याशी वैरत्व नव्हतं, परंतु अण्णासाहेबांच्या युनियन मध्ये फेक पडावी, अण्णासाहेबांच्या युनियनला अपयश यावं
या उद्दिष्टातच त्यांची पावलं पडत होती, त्यावर म्हणून जागरूकतेनं त्या ठिकाणी काम सगळ्यांनी केलं. म्हणून मी आज सांगेन की तुमचे राजकीय मतभेद काही असो, नरेंद्र आज भारतीय जनता पक्षामध्ये, शशिकांत राष्ट्रवादीमध्ये आहे, परंतु ही अण्णासाहेबांची युनियन ही अखंड राहिली पाहिजे. आणि नुसती अखंड युनियन म्हणजे एखाद्या पुतल्यासारखी अखंड नको, त्याच्यामध्ये आंतरिक भावना असल्या पाहिजे. नरेंद्रजी बाबांची जाणीव होती कुठेतरी टाटा कंपनीच्या ते का मुकादमाला, मुकादमाच होता कुठं, त्याला मृत्यूला सामारा जावं. प्रश्न असा आहे की एकूणच दुसऱ्यांच्या न्यायाकरता लढणारा माणूस ज्यावेळेला बलिदान त्याचं होतं आणि त्यावेळेला सगळे जण गप्प बसतात, त्यावेळेला भविष्यकाळचं नेतृत्व हे खुजं होतं. दुसऱ्यांमध्ये सुद्धा ती उमेद राहत नाही, कारण बाबा तो गेला त्याच्यासाठी कोणी काहीच बोलत नाही. तुम्ही कदा कोणाच्या खून करा अशी अपेक्षा नाहीये. तुम्ही त्याच्या कोणी खून केला त्याच्या संसाराची जर वाट लावा असं काही म्हणणं नाही, परंतु तुम्ही भावनिक दृष्ट्या फिजिकली मेंटली जो त्या बलिदानामध्ये जो त्यांनी आपलं जीवदान दिलं, त्याच्या कुटुंबाची उभारणी करण्याकरता, त्या परिसरात असलेल्या संघटनेच्या लोकांकरता त्या ठिकाणी जाणं, त्यांना सात्विक एक प्रकारचं म्हणजे मानसिक बळ देणं, शारीरिक बळ देणं, ही खरं म्हणजे माथाडी कामगारांच्या सर्वांची गरज आहे. नरेंद्र बोलत असताना नरेंद्रच्या फक्त तो रडायलाच बाकी राहिला होता. ही वॉज ऑन द वर्ज ऑफ विपिंग. आता प्रश्न असा की ज्याचे अश्रू डोळ्यातून दिसत नाही तो आतल्या आत मनामध्ये रडत असतो आणि अशा प्रकारचं आक्रंदन हे व्यर्थ जात नाही. आता बाब अशी आहे की दिलीप वळसे पाटील काय, हसनजी मुश्रमचे काय, अजितदादा काय, हे सगळे आपण त्यांना जरी पक्ष वेगळा असला तरी आपण समाज कार्यामध्ये राजकारणामध्ये हे आपण त्यांना आपलेच मानतो. आणि मग शशिकांतजी आता तुझ्यामध्ये तुमची आहे, ही जी घटना घडली या घटनेच्या अनुषंगानं प्रवीणजी दरेकर विरोधी पक्ष नेता म्हणून आणि तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडाच. नरेंद्रांनी अपील केले की विधानसभेमध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी या गोष्टीची बाजू मांडत करायला 2 दिवस, परंतु हा प्रश्न तारांकित प्रश्न लक्षवेधी अर्धा तास चर्चा या अनुषंगाने निश्चितपणे उपस्थित करेन. हा नरेंद्र तुला मी शब्द देतो, हा अन्याय तो कुठल्याही धर्माचा असेल, जातीचा, पंथाचा, वर्णाचा, कुठल्याही युनियनचा असेल, परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं गुंडांचा सहाय्य करून घेऊन एखाद्या जर नेतृत्वाचा रास होत असेल तर ती चळवळीला निश्चितपणे घातक आहे. अण्णासाहेबांनी ही युनियन निर्माण केली अन्यायावर लढण्याकरता. अण्णासाहेबांचा स्मृती दिन आहे, जयंतीच्या दिवशी आपण अण्णासाहेबांचा जयंतीचा कार्यक्रम आपण निराळ्या अर्थाने व्यक्त करतो, परंतु आज खरं दुःखाचा दिवस आहे आणि म्हणून अण्णासाहेबांनी कशासाठी बलिदान केलं ही आठवण जरी काढली तरी सुद्धा त्या ठिकाणी घडलेल्या घटनांवर मात करून भविष्यकाळामध्ये कामगारांच्या जीवनामध्ये प्रकाशमय रस्ते निर्माण होतील याच्याकरता जागृत राहिलं पाहिजे. मी विश्वासानं सांगतो की नवी मुंबईतला माथाडी कामगार, आता माथाडी कामगारांची मुलं काय माथाडीचं राहावी अशी कोणाची अपेक्षा पण आणि राहता पण कामा नाही, परंतु जोपर्यंत हे आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत चांगल्या गोष्टीची निर्मिती करण्याकरता माथाडीची वाटचाल झालेली आहे. नवी मुंबईतला बहुतांश कामगार हा चांगल्या विचार, मी 100% कुठल्याही समाजाचा कुठल्याही विचारसरणीचा माणूस 100% बरोबर असतो असं म्हणता येणार नाही, परंतु माथाडी कामगारांच्या या नवी मुंबईच्या उभारणीमध्ये फार मोठा मोलाचा हिस्सा आहे आणि त्या अनुषंगानं माथाडी कामगारांवर ज्या ज्यावेळेला अन्याय होईल त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या बरोबर ताकदीनं उभा राहील असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.